हॅलो विद्यार्थी मित्र, बघा तर आपण विज्ञानाच्या कंटिन्यू लेक्चर सिरीज मध्ये विज्ञान या विषयाचा ध्वनी या टॉपिकला सुरुवात केलेली होती। तर आज आपण ध्वनी भाग नंबर 2 या टॉपिकची जी काही महत्त्वपूर्ण लेक्चर आहे ते आपण लेक्चर पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो बघा की मागील लेक्चर मध्ये आपण ध्वनी विषयी काही महत्त्वाच्या संकल्पना पाहिल्या होत्या। तर या लेक्चर मध्ये ध्वनी भाग 2 मध्ये आपण काही महत्त्वपूर्ण गोष्टी पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो चला तर आपण एका नवीन मुद्द्यासह या लेक्चर मध्ये डिस्कशनला सुरुवात करू। विद्यार्थी मित्रांनो जो ध्वनीचा प्रसार होतो, बरोबर आहे, ध्वनीचा काय होतो, ध्वनीचा प्रसार, बरोबर, जो ध्वनीचा प्रसार होतो तो ध्वनीचा प्रसार नेमका कसा होतो ते आपण या लेक्चर मध्ये पाहणार आहोत। विद्यार्थी मित्र हो पहिला मुद्दा बघा की ध्वनीच्या प्रसारासाठी माध्यमाची आवश्यकता नसते, बरोबर आहे, ध्वनीच्या प्रसारासाठी माध्यमाची आवश्यकता बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो, ध्वनीच्या प्रसारासाठी माध्यमाची आवश्यकता नसते। बघा किती सुंदर मुद्दा आहे की जर तुम्हाला ध्वनीचा प्रसार करायचा असेल तर त्या प्रसारासाठी माध्यमाची आवश्यकता नसते असं नाही विद्यार्थी मित्रांनो। जर ध्वनी तुम्हाला प्रसारित करायचा आहे तर तुम्हाला माध्यमाची आवश्यकता असते, बरोबर आहे। तर काय काय बघा, तर तुम्हाला रेडिओचं एक्झाम्पल देतो विद्यार्थी मित्रांनो। ज्यावेळी रेडिओवरती आपण कुठल्याही वाहिनीचं असेल, बरोबर, मग ते रत्नागिरी रेडिओ स्टेशन असतो, रेडिओ स्टेशन सुद्धा वेगवेगळे असतात। तर विद्यार्थी मित्रांनो बघा की ध्वनीच्या प्रसारासाठी माध्यमाची आवश्यकता असते का, कारण जर तुम्हाला साऊंड काय करायचं असेल, ट्रान्सफर करायचं असेल किंवा साऊंड क्रिएशन करायचं असेल तर आपल्याला मीडियमची आवश्यकता मुळामध्ये असतेच। रेडिओ स्टेशनवरती वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीजचं, बरोबर, आता रत्नागिरी जे रेडिओ स्टेशन आहे त्याची फ्रिक्वेन्सी 1100 kHz असते, असं प्रत्येक रेडिओ स्टेशनची फ्रिक्वेन्सी काय असते, डिफरंट असलेली आपल्याला पाहायला मिळेल। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे निर्वातातून ध्वनीचा प्रसार होऊ शकत नाही, निर्वातातून ध्वनीचा प्रसार होऊ शकत नाही, जो निर्वात आहे या निर्वातातून ध्वनीचा प्रसार होऊ शकत नाही। मुद्दा नंबर 3 आहे ध्वनीचा प्रसार हा स्थायू, त्यानंतर द्रव वायू या माध्यमातून होतो, बरोबर आहे। विद्यार्थी मित्र लक्षात घ्या की हा अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आहे। ध्वनी भाग 2 मध्ये आपण काय पाहणार आहोत, तर ध्वनी भाग 2 मध्ये आपण काय पाहतोय, तर ध्वनी भाग 2 मध्ये आपण ध्वनीचा प्रसार करतोय। त्या ध्वनीच्या प्रसारामध्ये आपण काय करतोय विद्यार्थी मित्र हो, की ध्वनी भाग 2 मध्ये आपण ध्वनीचा प्रसार करतोय, त्या प्रसारामध्ये ध्वनीच्या प्रसारासाठी माध्यमाची आवश्यकता असते। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे की निर्वातातून ध्वनीचा प्रसार होऊ शकत नाही। तिसरा मुद्दा आहे ध्वनीचा प्रसार हा स्थायू, द्रव आणि वायू या माध्यमातून होतो। त्यानंतर चौथा मुद्दा आहे आपला की कक्ष तापमानाला ध्वनीचा
हवेतील वेग कक्ष तापमानाला ध्वनीचा हवेतील वेग बरोबर 340 मीटर पर सेकंद असतो। कक्ष तापमानाला ध्वनीचा जो वेग आहे, बघा विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी किंवा ज्या इतरत्र स्पर्धा परीक्षा असतील या स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी मित्र सगळी बेसिक इन्फॉर्मेशन असते, परंतु ह्या बेसिक इन्फॉर्मेशनला कसं टचअप द्यायचं असतं ना, ते विद्यार्थी मित्रो आपल्याला याच्यात कळेल की बेसिक सुद्धा किती महत्त्वाचं आहे। प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत असतं की आपण ग्रॅज्युएशन आहोत किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन आहोत म्हणजे आपल्याला सगळं येतं। विद्यार्थी मित्रो, मुळात ही स्ट्रॅटेजी फार चुकीची आहे। बघा की पाचवीचा कन्सेप्ट सुद्धा कधी कधी आपल्याला अडखळतो का। तर विद्यार्थी मित्रो, मी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना सांगेन की विद्यार्थी मित्र हो, तुम्ही पाचवीपासून वाचायला सुरुवात केली तर त्याचा आपल्यालाच चांगला असा फायदा होईल। बघा की ध्वनीचा प्रसार आहे, ध्वनीचा प्रसार काय आहे, तर ध्वनीच्या प्रसारासाठी माध्यमाची आवश्यकता असते। मुद्दा नंबर 2, निर्वातातून ध्वनीचा प्रसार होऊ शकत नाही। तिसरा प्रकार आहे, ध्वनीचा प्रसार हा स्थायू द्रव वायू या माध्यमातून होतो। चौथा प्रकार आहे, कक्ष तापमानाला ध्वनीचा हवेतील वेग बरोबर आहे, कक्ष तापमानाला ध्वनीचा हवेतील वेग 340 मीटर पर सेकंद इतका असतो। कोरड्या हवेतील ध्वनीचा वेग बरोबर 332 मीटर पर सेकंद 332 मीटर पर सेकंद असतो बरोबर 332 पर मीटर सेकंद असतो। विद्यार्थी मित्र हो, बघा की हे आपल्याला अत्यंत महत्त्वपूर्ण असलेलं पाहायला मिळेल। हे विद्यार्थी मित्र 5 मुद्दे आहेत, परंतु हे 5 मुद्दे स्पर्धा परीक्षांमध्ये खूप उपयुक्त असलेले आपल्याला पाहायला मिळतात। तर बघा, पहिला मुद्दा आहे, ध्वनीच्या प्रसारासाठी माध्यमाची आवश्यकता असते। निर्वातातून ध्वनीचा प्रसार होऊ शकत नाही। ध्वनीचा प्रसार हा स्थायू द्रव वायू या माध्यमातून होतो। कक्ष तापमानाला ध्वनीचा वेग बरोबर 340 मीटर पर सेकंद असतो। कोरड्या हवेतील ध्वनीचा वेग 332 मीटर पर सेकंद इतका असलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यानंतर विद्यार्थी मित्र हो, बघा की स्थायू द्रव वायू या माध्यमामध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल स्थायूमध्ये काच, लोखंड, निकेल, याच्यानंतर द्रवामध्ये ज्या काही सिच्युएशन्स असतील, या सिच्युएशन्स आपण तुम्हाला इन्फॉर्मेटिव्हच डाटा आहे, परंतु हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे। विद्यार्थी मित्र हो, बघा की जो आपला ध्वनीचा वेग बरोबर ध्वनीचा वेग हा जो आपला टॉपिक आहे, याच्यातून आपण खूप गोष्टी काय करत असतो, शिकत असतो। विद्यार्थी मित्र हो, बघा की सुरुवातीला आपण हा जो डाटा आहे ध्वनीचा वेग संदर्भातील, तर सुरुवातीला ह्या आपण अवस्था घेणार। त्यामध्ये अवस्था कोणकोणत्या आहेत त्या अवस्था आपण सुरुवातीला घेणार। त्यानंतर दुसरा कॉलम असेल तो माध्यम किंवा पदार्थ, त्यानंतर 0 डिग्री सेंटीग्रेडला ध्वनीचा वेग, 0 डिग्री सेंटीग्रेडला ध्वनीचा वेग। विद्यार्थी मित्र हो, खूप महत्त्वाचा डाटा आहे। तर बघा विद्यार्थी मित्र हो, अवस्था काय, तर पहिली अवस्था कोणती आहे स्थायू, त्यामध्ये आपण सुरुवातीला घेतोय ती म्हणजे काच, त्यानंतर लोखंड, त्यानंतर निकेल, त्यानंतर तांबे। बघा की स्थायूमध्ये आपण सुरुवातीला आपण काय करतोय की सुरुवातीला आपण अवस्था घेतोय, स्थायू ही अवस्था आहे। माध्यम किंवा पदार्थ कोणता, काच बरोबर, काच, त्यानंतर लोखंड, त्यानंतर निकेल आणि त्यानंतर तांबे। तर
5500 मीटर पर सेकंड एवढा म्हणजे स्थायू अवस्थेमध्ये ज्यावेळी काच हे माध्यम असतं किंवा काचा पदार्थ असतो त्यावेळी 0 डिग्रीला ध्वनीचा वेग 5500 मीटर पर सेकंद एवढा असतो. त्यानंतर 5100 मीटर पर सेकंद इतका वेग असतो. त्यानंतर 4973 मीटर पर सेकंद इतका काय असतो 4973 मीटर पर सेकंद इतका 0 डिग्रीला ध्वनीचा वेग असतो. त्यानंतर 3560 मीटर पर सेकंद इतका 0 डिग्रीला तांब्याचा वेग असतो. विद्यार्थी मित्र बघा, जर आपण स्थायू बघितलं तर स्थायूमध्ये आपण कोणकोणते पदार्थ घेतो, तर स्थायूमध्ये म्हणजे विद्यार्थी मित्र बघा की जो काय आपला ध्वनीचा वेग असतो, बरोबर, ध्वनीचा वेग असतो त्यामध्ये जी काय अवस्था आहे ती स्थायू अवस्था आहे. त्यामध्ये आपण काच, लोखंड, निकेल, तांबे या पदार्थांचा किंवा ही जी माध्यम असतात यांचा आपण काय करतो, वापर करतो. आता विद्यार्थी मित्र हो, ज्यावेळी माध्यम काच असतं त्यावेळी 0 डिग्री सेंटीग्रेडला ध्वनीचा वेग हा 5500 मीटर पर सेकंद असतो. ज्यावेळी माध्यम लोखंड असतं त्यावेळी 51000 मीटर पर सेकंद असतो. ज्यावेळी माध्यम निकेल असतं त्यावेळी 4973 मीटर पर सेकंद असतं. ज्यावेळी माध्यम तांबे असतं त्यावेळी 3560 मीटर पर सेकंद इतका 0 डिग्री सेंटीग्रेडला ध्वनीचा वेग असलेला आपल्याला पाहायला मिळतो. विद्यार्थी मित्र दुसरी अवस्था आहे ती म्हणजे द्रव. त्या द्रवामध्ये पहिलं जे माध्यम येतं ते म्हणजे समुद्राचं पाणी. आता समुद्राचं पाणी ज्यावेळी असतं त्यावेळी 0 डिग्री सेंटीग्रेडला ध्वनीचा वेग किती असतो, तर 1550 मीटर पर सेकंद इतका वेग असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर दुसरा मुद्दा पाणी आहे, तर त्यामध्ये 1410 मीटर पर सेकंद इतका 0 डिग्रीला ध्वनीचा वेग असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर तिसरा मुद्दा अल्कोहोल, बरोबर, तिसरा मुद्दा अल्कोहोल. अल्कोहोल मध्ये 1213 मीटर पर सेकंद एवढा ध्वनीचा वेग असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर विद्यार्थी मित्र हो, आपण स्थायू झालं, द्रव झालं, आता वायू संदर्भामध्ये सुद्धा आपण डिस्कशन करणार आहोत. त्यातला पहिला मुद्दा आपला हायड्रोजन आहे. त्यानंतरचा दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे ऑक्सिजन आहे, बरोबर. पहिला मुद्दा हायड्रोजन आहे, दुसरा मुद्दा आहे ऑक्सिजन, तिसरा मुद्दा आहे, बरोबर, तिसरा मुद्दा काय आहे, तर तिसरा मुद्दा कोरडी हवा. तिसरा मुद्दा काय आहे, कोरडी हवा. चौथा मुद्दा काय आहे, तर चौथा मुद्दा कार्बन डायऑक्साइड, बरोबर. चौथा मुद्दा काय आहे, कार्बन डाय ऑक्साइड, बरोबर. चौथा मुद्दा काय आहे, तर चौथा मुद्दा कार्बन डायऑक्साइड आहे. तर हायड्रोजन किती आहे, तर 1284 मीटर पर सेकंद. त्यानंतर ऑक्सिजन साठी किती आहे, 460 मीटर पर सेकंद. त्यानंतर कोरड्या हवेसाठी किती आहे, 332 मीटर पर सेकंद. आणि कार्बन डायऑक्साइड साठी किती आहे, 258 मीटर पर सेकंद. विद्यार्थी मित्र हो, ध्वनीचा वेग जसा आहे त्या संदर्भामधील आपण महत्वपूर्ण कंटेंट आहे तो महत्वपूर्ण इथे वाटल्यास एक डिफरन्स किंवा स्थायू द्रव वायू ह्याच्यामध्ये एक फरक जाणवावा म्हणून हे मी तुम्हाला मध्ये ॲरो टाकून देतो. विद्यार्थी मित्र हो, ध्वनीचा प्रसार याविषयी जशी आपण माहिती पाहिली तसं ध्वनीचा वेग या संदर्भात देखील मी तुम्हाला डिस्कशन करून दिलेलं आहे. विद्यार्थी मित्र हो, बघा आता काय आहे की हा कंटेंट तर महत्वाचा आहे, परंतु विद्यार्थी मित्र असा काही कंटेंट असतो की जो फक्त थिओरिटिकल फॉर्मॅटमध्येच असतो, परंतु स्पर्धा परीक्षांमध्ये जर मिडीट ठरवून घ्यायचं असेल किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये
जर मेरिट काढायचं असेल तर आपल्याला हा डाटा फार मदत करतो। त्यातला पहिला मुद्दा आहे तापमानातील प्रत्येक डिग्री सेल्सियसला तापमानातील प्रत्येक डिग्री सेल्सियसला तापमानातील प्रत्येक डिग्री सेल्सियसला बरोबर आहे तापमानातील प्रत्येक डिग्री सेल्सियसला ध्वनीचा वेग तापमानातील प्रत्येक डिग्री सेल्सियसला ध्वनीचा वेग 0.6 मीटर पर सेकंद ने वाढतो। विद्यार्थी मित्रों कमी होत नाही तर तो वेग काय असतो तो वेग वाढतो। विद्यार्थी मित्रों तो वेग काय असतो 0.6 मीटर पर सेकंद ने तो वेग असतो तो वेग वाढतो। विद्यार्थी मित्रों लक्षात घ्या कि हा भाग अत्यंत महत्त्वाचा असलेला आपल्याला पाहायला मिळेल। विद्यार्थी मित्रांनो या भागाचं वैशिष्ट्य काय आहे किंवा हा भाग महत्त्वपूर्ण काय आहे हे तुम्हाला ज्यावेळी तुम्ही पेपर पाहाल त्यावेळी तुम्हाला समजेल। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे 1 डिग्री सेंटीग्रेड = 0.6 मीटर पर सेकंड ने तो काय असतो इन्क्रीमेंट असतो। म्हणजे ज्यावेळी 1 डिग्री सेंटीग्रेडला तापमानातील प्रत्येक डिग्री सेल्सियसला तापमानातील प्रत्येक डिग्री सेल्सियसला ध्वनीचा वेग 0.6 मीटर पर सेकंद ने वाढतो। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरा मुद्दा आहे माध्यमातील घनता जशी वाढते तसे तसे ध्वनीचा वेग वाढतो ना। जशी माध्यमातील घनता वाढते तसे बघा की तापमानातील प्रत्येक डिग्री सेल्सियसला ध्वनीचा वेग 0.6 मीटर पर सेकंड ने वाढतो। 1 डिग्री सेंटीग्रेडला 0.6 मीटर पर सेकंड ने ध्वनीचा वेग वाढतो। हे आपले दोन मुद्दे आपण कव्हर अप केले। तिसरा मुद्दा काय की माध्यमातील घनता जशी वाढते तसे तसे ध्वनीचा वेग वाढतो। तसे तसे काय होतं ध्वनीचा जो वेग आहे तो ध्वनीचा वेग वाढलेला आपल्याला पाहायला मिळेल। विद्यार्थी मित्रो सायन्स मी पुन्हा पुन्हा वारंवार लेक्चर डिझाईन करताना आपण मी म्हणत असतो की विद्यार्थी मित्र हो सायन्स हा सब्जेक्ट आहे। हा सायन्स हा सब्जेक्ट इंग्लिशमध्ये तो अंडरस्टँड करणं सोपं परंतु मराठीमध्ये अंडरस्टँड करणं फार कठीण असं म्हणत नाही परंतु इंग्लिशपेक्षा नक्कीच कठीण असतं। विद्यार्थी मित्र हो स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी मित्रांना तुम्ही विचारा सायन्सचे क्वेश्चन्स हे कोणत्याही फॉर्मॅट मध्ये फिरू शकतात। परंतु विद्यार्थी मित्र ह्या कोर्स मध्ये जवळजवळ मी सगळाच भाग कव्हर अप करत आहे की ज्याचा तुम्हाला आगामी काळामध्ये येणाऱ्या परीक्षांमध्ये उपयोग होईल। त्यानंतर विद्यार्थी मित्र महत्वाचा पॉइंट येतोय की वारंवारितेच्या दृष्टिकोनातून ध्वनीचे तीन प्रकार आहे। विद्यार्थी मित्रो बघा की वारंवारिता जर तुम्ही पाहत असाल बरोबर तर वारंवारितेच्या दृष्टिकोनातून ध्वनीचे तीन प्रकार आहेत बरोबर आहे। वारंवारीच्या दृष्टिकोनातून ध्वनीचे तीन प्रकार आहेत। त्यामध्ये पहिला मुद्दा घ्या की वारंवारितेचे एकक जे आहे बरोबर आहे वारंवारितेचे जे एकक आहे वारंवारितेचे एकक काय आहे तर वारंवारितेचे
एकक म्हणण्यापेक्षा वारंवारितेचे असणारे जे एसआय एकक आहे ते एसआय एकक हर्ट्ज असलेला आपल्याला पाहायला मिळतं। विद्यार्थी मित्रांनो बघा की ध्वनी भाग नंबर दोन बघा ध्वनी विद्यार्थी मित्रांनो बघा की ध्वनी भाग नंबर दोन मध्ये आपण काय पाहतोय तर वारंवारितेच्या दृष्टिकोनातून बरोबर ध्वनी भाग नंबर दोन मध्ये आपण काय पाहतोय वारंवारितेच्या दृष्टिकोनातून ध्वनीचे तीन प्रकार आहेत त्यामध्ये वारंवारितेचे एसआय एकक हे नियमी हर्ट्स असलेला आपल्याला पाहायला मिळेल। विद्यार्थी मित्रांनो आता आपण तीन प्रकार पाहतो त्यामध्ये आपण सुरुवातीला अवश्राव्य ध्वनी जो आहे बरोबर आहे सुरुवातीला आपण अवश्राव्य ध्वनी आहे अवश्राव्य ध्वनी म्हणजे काय तर त्याला आपण इन्फ्रासोनिक साउंड असं म्हणतो बरोबर आहे अवश्राव्य ध्वनीला आपण इन्फ्रासोनिक साउंड असं म्हणतो। विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा भाग आहे ध्वनी भाग दोन मध्ये आपण काय पाहतोय तर वारंवारितेच्या दृष्टिकोनातून ध्वनीचे तीन प्रकार आहेत बरोबर वारंवारितेच्या दृष्टिकोनातून ध्वनीचे तीन प्रकार आहेत वारंवारितेचे एसआय एकक हर्ट्स असलेले आपल्याला पाहायला मिळतं अवश्राव्य ध्वनी म्हणजे त्याला इन्फ्रासोनिक साऊंड म्हणतो। दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे श्राव्य ध्वनी तो म्हणजे श्राव्य ध्वनी त्यामध्ये ऑडिबल साऊंड तो म्हणजे श्राव्य ध्वनी ऑडिबल साऊंड। तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे श्राव्यातीत ध्वनी तो म्हणजे श्राव्यातीत ध्वनी तो म्हणजे श्राव्यातीत ध्वनी त्याला अल्ट्रासोनिक साऊंड असं म्हणतात बरोबर आहे त्याला विद्यार्थी मित्र काय म्हणतात त्याला अल्ट्रासोनिक साऊंड असं म्हटलेलं पाहायला मिळेल। विद्यार्थी मित्रो फ्री ऑफ माइंडने कोणत्याही पद्धतीचा त्रास न करून घेता तुम्ही स्टडी करा निश्चित यश आपल्याला मिळणार। बघा की वारंवारितेच्या दृष्टिकोनातून ध्वनीचे तीन प्रकार आहेत त्यामध्ये वारंवारितेचे एसआय एकक हर्ट्स आहे त्यातला पहिला मुद्दा आहे अवश्राव्य ध्वनी त्यामध्ये इन्फ्रासोनिक साऊंड आहे श्राव्य ध्वनी त्यामध्ये ऑडिबल साऊंड आहे आणि जो तिसरा मुद्दा आहे श्राव्यातीत ध्वनी त्यामध्ये अल्ट्रासोनिक साऊंड असलेला आपल्याला पाहायला मिळेल। तर चला तर विद्यार्थी मित्र हो आपण जो काही महत्त्वपूर्ण कॉन्टेंट आहे तो महत्त्वपूर्ण कॉन्टेंटला आपण काय करू महत्त्वपूर्ण जे भाग आहे त्या भागाला आपण सुरुवात करू। पहिला मुद्दा आहे अवश्राव्य पहिला मुद्दा कोणता आहे अवश्राव्य ध्वनी आहे पहिला मुद्दा कोणता आहे अवश्राव्य ध्वनी त्यामध्ये इन्फ्रासोनिक साऊंड। विद्यार्थी मित्र लक्षात घ्या की जो अवश्राव्य ध्वनी आहे त्या अवश्राव्य ध्वनी मध्ये पहिला मुद्दा आहे तो इन्फ्रासोनिक साऊंड असलेला आपल्याला पाहायला मिळतो। विद्यार्थी मित्र अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आहे हा भाग मी प्रत्येक विद्यार्थ्याला चांगला अभ्यासा असं सांगतो। विद्यार्थी मित्र नॉर्मली क्वेश्चन आहे की पोलीस म्हणजे पोलीस दल असतं त्या पोलीस दलाला गुन्हेगार शोधण्यासाठी कुत्र्याचा वापर का केला जातो बघा पोलीस दलाला कोणाचा चोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस कुत्र्याचा वापर का करतात हे तुम्हाला ध्वनीचे जे तीन प्रकार आहेत अवश्राव्य ध्वनी म्हणजे इन्फ्रासोनिक साऊंड ह्याच्या माध्यमातून तुम्हाला किंवा ऑडिबल साऊंड अल्ट्रासोनिक साऊंड ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल कारण ती जी साऊंड जी असणारी रेंज आहे त्या साऊंडच्या रेंज वरती ते डिपेंड आहे। बघा विद्यार्थी मित्र त्यातला पहिला मुद्दा आहे 20 अवश्राव्य ध्वनी मध्ये अवश्राव्य ध्वनीला इन्फ्रासोनिक साऊंड असं म्हणतात 20 हर्ट्स पेक्षा कमी वारंवारिता असलेला 20 हर्ट्स पेक्षा कमी वारंवारिता असलेल्या ध्वनीला बरोबर आहे म्हणजे विद्यार्थी मित्र बघा की 20 हर्ट्स पेक्षा ज्याची वारंवारता कमी बरोबर 20 हर्ट्स पेक्षा ज्याची वारंवारता कमी असते बरोबर 20 हर्ट्स पेक्षा
ज्याची वारंवारता काय असते कमी असते। विद्यार्थी मित्रांनो बघा की अवश्राव्य ध्वनी ज्या आहेत बरोबर अवश्राव्य जे ध्वनी आहेत तर अवश्राव्य ध्वनीला आपण काय म्हणतो इन्फ्रासॉनिक साऊंड असं म्हणतो। 20 हर्ट्ज पेक्षा बरोबर आहे अवश्राव्य ध्वनी आहे बरोबर आहे। अवश्राव्य ध्वनी म्हणजे काय तर अवश्राव्य ध्वनीलाच आपण इन्फ्रासोनिक साऊंड असं म्हणतो। 20 हर्ट्ज पेक्षा कमी वारंवारता असलेल्या ध्वनीला आपण अवश्राव्य ध्वनी असं म्हणतो की ज्या ध्वनीची वारंवारता किंवा ज्या ध्वनीची फ्रिक्वेन्सी किंवा ज्या साऊंडची फ्रिक्वेन्सी ही 20 हर्ट्ज पेक्षा कमी असते त्याला आपण अवश्राव्य ध्वनी असं म्हणतो। त्यामध्ये कोणकोणत्या प्राण्यांचा समावेश होतो तर जे व्हेल मासे असतात बरोबर व्हेल मासे त्यानंतर गेंडा मार्फत ध्वनी काढले जातात आता हे कशासाठी ध्वनी काढले जातात तर हे संवादासाठी। विद्यार्थी मित्र हो हा मुद्दा आहे हा मुद्दा सर्वांनी लक्षात ठेवा किंवा पाठ करून ठेवा हा मुद्दा मागच्या मागील परीक्षांमध्ये विचारण्यात आलेला आहे। या मुद्द्याला मी हायलाइट करतोय अवश्राव्य ध्वनीला आपण इन्फ्रासोनिक साऊंड असं म्हणतो आणि इन्फ्रासोनिक साऊंड म्हणजे काय की 20 हर्ट्ज पेक्षा कमी वारंवारता असलेल्या ध्वनीला आपण इन्फ्रासोनिक साऊंड असं म्हणतो। त्यानंतर त्यामध्ये व्हेल मासे हत्ती गेंडा मार्फत ध्वनी काढले जातात। उदाहरणार्थ आहे त्यामध्ये भूकंपाचे ध्वनी दोलकाच्या कंपनाने निर्माण झालेले ध्वनी विद्यार्थी मित्र लक्षात घ्या अवश्राव्य ध्वनी आहे अवश्राव्य ध्वनीला इन्फ्रासोनिक साऊंड असं म्हणतात। 20 हर्ट्ज पेक्षा कमी वारंवारता असलेल्या ध्वनीला आपण अवश्राव्य ध्वनी म्हणतो। त्यामध्ये व्हेल मासे हत्ती गेंड्यामार्फत ध्वनी काढले जातात। त्यानंतर हे कशासाठी संवादासाठी। त्यानंतर उदाहरणार्थ भूकंपाचे ध्वनी दोलकाच्या कंपनाचे निर्माण झालेले ध्वनी ही सर्व उदाहरणं अवश्राव्य ध्वनीचे असलेले आपल्याला पाहायला मिळतील। विद्यार्थी मित्र हो लक्षात घ्या की अवश्राव्य ध्वनी म्हणजे काय की ज्या ध्वनीची फ्रिक्वेन्सी किंवा ज्या ध्वनीची वारंवारता मर्यादा ही 20 हर्ट्झच्या खाली असते त्याला आपण अवश्राव्य ध्वनी असं म्हणतो। त्यानंतर श्राव्य ध्वनी म्हणजे काय तर ऑडिबल साऊंड श्राव्य ध्वनीला मी ऑडिबल साऊंड असं म्हणतो। विद्यार्थी मित्र हो त्यातला पहिला मुद्दा घ्या ऑडिबल साऊंडचा पहिला मुद्दा काय की 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज म्हणजे विद्यार्थी मित्र हो लक्षात घ्या की तर 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज दरम्यान वारंवारता म्हणजे विद्यार्थी मित्र हो आपण अवश्राव्य ध्वनी घेतलं किंवा आपण इन्फ्रासॉनिक साऊंड घेतला तर इन्फ्रासॉनिक साऊंड मध्ये मी काय सांगितलं होतं की 20 हर्ट्झच्या खाली वारंवारता असलेली। परंतु श्राव्य ध्वनी म्हणजे काय श्राव्य ध्वनी किंवा ऑडिबल साऊंड याचा अर्थ काय तर 20 हर्ट्झ किंवा 20,000 हर्ट्झच्या दरम्यान वारंवारता असलेले। मुद्दा नंबर 2 आहे मानवी कानांची ध्वनी ऐकण्याची मर्यादा हीच आहे मानवी कानांची ध्वनी ऐकण्याची मर्यादा
हीच आहे। बरोबर आहे विद्यार्थी मित्रों, लक्षात घ्या की श्राव्य ध्वनी ज्या आहेत त्या श्राव्य ध्वनीला आपण ऑडिबल साउंड असं म्हणतो। म्हणजे मुद्दा नंबर एक काय, तर 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज दरम्यान त्याची वारंवारता असते। मुद्दा नंबर दोन आहे, मानवी कानांची ध्वनी ऐकण्याची मर्यादा हीच आहे। त्याच्यानंतर विद्यार्थी मित्र हो, आपण श्राव्यातीत ध्वनी जे आहे त्या श्राव्यातीत ध्वनी विषयी जे काही परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण मुद्दे आहेत ते आपण तिसऱ्या भागामध्ये अभ्यासणार आहोत। त्यामध्ये आहे श्राव्यातीत, बरोबर, श्राव्यातीत ध्वनी, त्यामध्ये अल्ट्रासोनिक, बरोबर, त्यामध्ये अल्ट्रासोनिक साउंड, बरोबर। आता त्याच्यामध्ये तुमचा पहिला मुद्दा काय आहे, तर त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे 20,000 हर्ट्ज पेक्षा जास्त वारंवारता असलेले, बरोबर, 20,000 हर्ट्ज पेक्षा जास्त वारंवारता 20,000 हर्ट्ज पेक्षा जास्त वारंवारता असलेले किंवा असलेले म्हणण्यापेक्षा असणे असं लक्षात घ्या। म्हणजे विद्यार्थी मित्र हो, जे श्राव्यातीत ध्वनी आहेत म्हणजे अल्ट्रासॉनिक साऊंड ज्याला आपण म्हणतो त्याच्या वारंवारतेची लिमिट किती आहे, तर 20,000 हर्ट्ज पेक्षा ते जास्त असलेलं आपल्याला पाहायला मिळेल। श्राव्यातीत ध्वनी कुत्रा हा प्राणी ऐकू शकतो। म्हणून विद्यार्थी मित्र हो, पोलीस दल का वापरतो त्याचं रिझन आहे की श्राव्यातीत ध्वनी कुत्रा हा प्राणी ऐकू शकतो। म्हणजे कुत्रा हा प्राणी असतो, या कुत्रा या प्राण्याला श्राव्यातीत ध्वनी काय करू शकतो आपण, म्हणजे ऐकू शकतो। म्हणून विद्यार्थी मित्र, पोलीस दलामध्ये कुत्रा या प्राण्याचा वापर का केला जातो, कारण कुत्रा जो प्राणी आहे तो श्राव्यातीत ध्वनी जे आहेत ते श्राव्यातीत ध्वनी ऐकू शकतो। श्राव्यातीत ध्वनी म्हणजे अल्ट्रासोनिक साऊंड, त्यातला मुद्दा नंबर एक आहे 20,000 हर्ट्ज पेक्षा जास्त वारंवारता असणे, दोन, श्राव्यातीत ध्वनी कुत्रा हा प्राणी ऐकू शकतो, तिसरा मुद्दा आहे वटवाघूळ श्राव्यातीत ध्वनी वटवाघूळ श्राव्यातीत ध्वनी ऐकू व निर्माणही करू शकतो। बरोबर आहे, वटवाघूळ श्राव्यातीत ध्वनी ऐकू व निर्माणही करू शकतो। चौथा मुद्दा आहे वटवाघुळांनी निर्माण केलेला श्राव्यातीत ध्वनी वटवाघुळांनी निर्माण केलेला श्राव्यातीत ध्वनी वटवाघुळांनी निर्माण केलेला श्राव्यातीत ध्वनी विशिष्ट वर्गातील पतंग ऐकू शकतात। विद्यार्थी मित्र हो, बघा की जे ध्वनी भाग दोन आहे त्या ध्वनी भाग दोन मध्ये आपण श्राव्यातीत ध्वनी बघतो। श्राव्यातीत ध्वनीला अल्ट्रासोनिक साउंड असं म्हणतो। पहिला मुद्दा आहे 20,000 हर्ट्ज पेक्षा जास्त वारंवारता असणे, मुद्दा नंबर दोन श्राव्यातीत ध्वनी कुत्रा प्राणी ऐकू शकतो, मुद्दा नंबर तीन वटवाघूळ श्राव्यातीत ध्वनी ऐकू व निर्माणही करू शकतो म्हणण्यापेक्षा आपण शक्य म्हटलं तर बरं होईल, किंवा उगट काय वापरा तुम्हाला मिनिंग फक्त करणं महत्वाचं आहे। त्याच्यानंतर वटवाघुळांनी निर्माण केलेला श्राव्यातीत ध्वनी विशिष्ट वर्गातील पतंग ऐकू
त्याच्यानंतरचा पतंग म्हणजे एक तो प्राण्याचा प्रकार आहे. त्याच्यानंतर डॉल्फिन, डॉल्फिन त्यानंतर डॉल्फिन झालं, त्यानंतर वटवाघुळे, उंदीर, उंदीर हे शाव्यतीत ध्वनी हे श्राव्यतीत ध्वनी निर्माण करू, बरोबर श्राव्यतीत ध्वनी निर्माण करू शकतात, बरोबर श्राव्यतीत ध्वनी निर्माण करू शकतात. आता श्राव्यतीत ध्वनी विषयी आपण जे काही महत्वपूर्ण मुद्दे पाहतोय त्यातला पहिला मुद्दा आहे अल्ट्रासोनिक साऊंड. अल्ट्रासोनिक साऊंड म्हणजे काय तर त्याला आपण श्राव्यतीत ध्वनी म्हणतो. 20,000 Hz पेक्षा जास्त वारंवारता असणे. मुद्दा नंबर 2 श्राव्यतीत ध्वनी कुत्रा प्राणी ऐकू शकतो. मुद्दा नंबर 3 वटवाघुळ श्राव्यतीत ध्वनी ऐकू व निर्माणही करू शकतो. मुद्दा नंबर 4 वटवाघुळांनी निर्माण केलेला श्राव्यतीत ध्वनी विशिष्ट वर्गातील पतंग ऐकू शकतात. मुद्दा नंबर 5 डॉल्फिन, वटवाघुळे, उंदीर हे श्राव्यतीत ध्वनी निर्माण करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो आपण ध्वनी भाग 2 या लेक्चर मध्ये जी काही महत्वपूर्ण माहिती होती ती महत्वपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून समजून दिलेली आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा की इतके मोठे लेक्चर्स बनवून सुद्धा अजून खूप काही कंटेंट किंवा खूप काही महत्वाचे मुद्दे आहेत स्पर्धा परीक्षांविषयक, ते अजूनही महत्वाचे आहेत आणि ते आपण पुढील लेक्चर मध्ये कम्प्लिशन करणार आहोत. त्यानंतर विद्यार्थी मित्र भौतिकशास्त्र सेक्शन झाला की त्यानंतर आपण रसायनशास्त्र सेक्शन घेणार, त्यानंतर आपण जीवशास्त्र सेक्शन घेणार आणि सगळे सेक्शन आपले आरोग्यशास्त्र सेक्शन घेणार. म्हणजे आपले 4 सेक्शन कम्प्लीट झाले की पुन्हा रिपिटेटिव्हली आपण प्रत्येक सेक्शन वाईज स्पर्धा परीक्षांमध्ये येणारे आगामी काळात चान्सेस असणारे किंवा येऊन गेलेल्या प्रश्नांचं आपण अनालिसिस करून ते सोडवूनही देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो आपण फक्त त्याची उत्तरं लिहून देणार नाही तर ते चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना आणि जे काही विज्ञानातील गणित असतील ती देखील या कोर्सच्या माध्यमातून मी तुम्हाला कशी सोडवावी काय करावं ज्या विद्यार्थ्याला काही येत नाही त्या विद्यार्थ्यासाठी सुद्धा हा कोर्स अत्यंत महत्त्वाचा आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटणार आहोत.